आई भवानीचा गजर म्हणजे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांघरा ढोणे इथं मुलगा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 70 वर्षीय आईनं बँडच्या तालावर ठेका धरला. गेली 50 वर्ष उत्तमराव ढोणे पाटील यांच्या ताब्यात पांघरा ढोणे ही ग्रामपंचायत आहे. यावेळीही विजय मिळाल्यानंतर त्यांच्या आईनं आनंद साजरा केला. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील आरे ग्रामपंचायतीत आई विरुद्ध मुलगी अशी लढत झाली. मुलगी शिंदे गटाकडून तर आई ठाकरे गटाकडून सरपंच पदाच्या रिंगणात होती. ही निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत 70 वर्षांच्या सुवर्णा भोसले यांनी मुलीला हरवत विजय मिळवला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत सासूनं सुनेचा पराभव केला. शोभाबाई धामणकर यांनी 571 मतं मिळवत 10 वर्ष सरपंच असलेल्या सुनबाई धामणकर यांचा पराभव केला. वृद्ध सासूबाईंनी विजय मिळवून अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. सुनेपेक्षा सासूवर चढ ही म्हण खरी ठरवली. नाशिक जिल्ह्यातील एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत दोघा उमेदवारांना एकसारखी मतं पडली, त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकून निकाल जाहीर झाला. या सचिन होलीन यांचा चिठ्ठी काढून विजय झालाय, तर सागर बारमाटे यांचा पराभव झालाय. सांगली कवठे महांकाळ तालुक्यातील घाट नांद्रे इथं कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं गुलालाची उधळण केली. रोहित आरार पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाटनांद्रे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यावर हा जल्लोष करण्यात आला.